नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चैप्टर दैट इज द मोड ऑफ परफॉर्मेंस. इज इट सो? द मोड ऑफ परफॉर्मेंस. आता जो परफॉर्मन्स आहे कराराचा तो कोणकोणत्या पद्धतीने केला जाऊ शकतो त्याच्या संदर्भात काय काय प्रोव्हिजन भारतीय करार कायद्यामध्ये केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला हा पॉईंट जो आहे तो डिस्कस करायचा आहे. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे टेंडर ऑफ परफॉर्मन्स और यू कॅन से द ऑफर टू परफॉर्म. नाव ज्यावेळी आपण म्हणतो देर आर टू पार्टीज फॉर द परफॉर्मन्स दॅट इज प्रॉमिसॉर अँड प्रॉमिसी. वचन देणारा आणि वचन घेणारा ह्या दोन पार्टी आहेत फॉर द परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. अँड सो द प्रॉमिसॉर मस्ट ऑफर टू परफॉर्म हिज ऑब्लिगेशन अंडर द कॉन्ट्रॅक्ट टू द प्रॉमिसी. तर आपण असं बघतो की जो प्रॉमिसॉर आहे ज्याने वचन दिलेलं आहे त्यानं इन जनरल काय केलं पाहिजे प्रॉमिसीला ऑफर टू परफॉर्म हे दिलं पाहिजे. म्हणजे जी त्याची ऑब्लिगेशन आहे त्या करारामधली त्याची ऑब्लिगेशन जी असते ते त्यानं सांगितली पाहिजे आणि त्याचा प्रस्ताव तसा त्यानं दिला पाहिजे की आय एम रेडी टू परफॉर्म माय पार्ट इन द कॉन्ट्रॅक्ट. हे कुणी केलं पाहिजे प्रॉमिसॉरने केलं पाहिजे प्रॉमिसीसाठी. अँड दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ऑफर टू परफॉर्म. म्हणजे परफॉर्म करण्यासाठीसुद्धा त्या ठिकाणी त्यानं प्रस्ताव दिला पाहिजे. दिस ऑफर टू परफॉर्म इज बेसिकली नोन ॲज अ टेंडर ऑफ परफॉर्मन्स. ऑफर टू परफॉर्मला काय म्हणतो आपण टेंडर ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे आता ॲक्च्युली ज्यावेळी करार अंमलात आणायचा आहे त्यावेळी प्रॉमिसारची ही ऑब्लिगेशन असते जबाबदारी असते की त्याने काय केलं पाहिजे प्रॉमिसीला हे सांगितलं पाहिजे की आय एम रेडी टू परफॉर्म द प्रॉमिस व्हॉट आय मेड टू यू. दॅट इज नोन ॲज अ टेंडर ऑफ परफॉर्मन्स ऑर ऑफर टू परफॉर्म ॲज पर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. नाव 38 सेक्शन्स इज सच ऑफर टू परफॉर्म मस्ट फुलफिल सर्टन कंडिशन्स. आता ज्याला आपण म्हणतो आहे ऑफर टू परफॉर्म त्याच्यामध्ये काही कंडिशन आहेत आणि त्या कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. पहिली दॅट ऑफर टू परफॉर्म मस्ट बी अनकंडिशनल. म्हणजे प्रॉमिसॉर ज्यावेळी प्रॉमिसीला सांगतो की मी रेडी आहे परफॉर्म करायला त्याने कुठलीही कंडिशन त्या ठिकाणी लावली नाही पाहिजे. जसं त्यानं प्रॉमिस केलेलं आहे त्याच पद्धतीनं तो आता काय करेल त्या प्रॉमिसला परफॉर्म करण्यासाठी त्या ठिकाणी प्रॉमिसीला सांगेल. त्याच्यामध्ये परत पुढं जाऊन त्याने कुठलंही कंडिशन किंवा कुठल्याही टर्म्स त्याच्यामध्ये कुठल्याही अटी लागू करायच्या नाहीत. सेकंड इट मस्ट बी मेड ॲट द प्रॉपर टाईम अँड प्लेस अँड अंडर सच सर्कमटन्सेस ॲज टू गिव द अदर पार्टी अ रिझनेबल अपॉर्च्युनिटी ऑफ असर्टेनिंग दॅट द पर्सन ऑफरिंग टू परफॉर्म इज एबल अँड विलिंग टू डू द होल ऑफ दॅट विच ही हॅज प्रॉमिस. ठीक आहे. सेकंड कंडिशन काय सांगते की जे ऑफर टू परफॉर्म आहे ते प्रॉपर टाईम आणि प्लेसला झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी दुसरी पार्टी असते त्या दुसऱ्या पार्टीला रिझनेबल अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे टू असर्टेन दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. त्याला आपण म्हणतो द रूल फॉर द टेंडर ऑफ परफॉर्मन्स ऑर द रूल ऑफ ऑफर टू परफॉर्म दॅट पर्टिक्युलर प्रॉमिस. नाव नेक्स्ट त्याच्यामधलं प्रिन्सिपल आहे इफ द ऑफर इज टू डिलिव्हर एनिथिंग टू द प्रॉमिसी मस्ट हॅव अ रिझनेबल अपॉर्च्युनिटी ऑफ सीईंग दॅट द थिंग ऑफर इज द थिंग विच द प्रॉमिसॉर इज बाउंड बाय हिज प्रॉमिस टू डिलिव्हर. एक पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे तो तुम्हाला डिलिव्हर करायचा आहे आणि मग अशा वेळेला आपल्याला अंडरस्टँड होतं की ज्यावेळी तो प्रोडक्ट डिलिव्हर करायचा आहे त्यावेळेला कुठलीही वस्तू घेताना आपण काय करतो की मी जे सांगितलेलं होतं तशीच ती आहे का त्याच्यामध्ये काही वेगळं आलं आहे का दुसरंच काहीतरी दिलं आहे का मला. तर ही अपॉर्च्युनिटी पण त्या माणसाला मिळाली पाहिजे त्या प्रॉमिसीला मिळाली पाहिजे सो दॅट ही कॅन असर्टेन दॅट पर्टिक्युलर गुड्स. सो गुड्स मस्ट बी करस्पॉन्ड विथ द सॅम्पल असं आपण बोलतो ना. गुड्स द एंटायर गुड्स मस्ट बी करस्पॉन्ड विथ द सॅम्पल. जे सॅम्पल दाखवून तुम्ही जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ते ट्रान्झॅक्शन ज्यावेळी ॲक्च्युअल तुम्ही परफॉर्म करता त्यावेळी ते सगळे बल्क जे असतात ते त्या सॅम्पलशी मॅच झाले पाहिजेत.
आणि ती व्हेरीफाय करण्याची अथॉरिटी किंवा व्हेरीफाय करण्याची अपॉर्च्युनिटी जी आहे ती त्या प्रॉमिसीला मिळाली पाहिजे, सो दॅट ही कॅन व्हेरीफाय असेस द एंटायर गुड्स वॉट एवर ही हॅज टेकन इन दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. आता हे तीन प्रिन्सिपल आहेत ज्याला आपण ऑफर टू परफॉर्म और टेंडर टू परफॉर्म असं आपण म्हणतो. आता एन ऑफर टू वन ऑफ द सेवरल जॉईंट प्रॉमिसीज हॅज द सेम लीगल कॉन्सिक्वेन्सेस ॲज ॲन ऑफर टू ऑल ऑफ देम. आता ज्या वेळेला जॉईंट प्रॉमिसी असतात, एकपेक्षा जास्त प्रॉमिसी असतात, त्यावेळेला जर प्रॉमिसॉरने ऑफर टू परफॉर्म हे कुठल्या तरी एका प्रॉमिसीला सांगितलं की बाबा मी त्या ठिकाणी परफॉर्मन्स देत आहे अँड यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट पर्टिक्युलर परफॉर्मन्स, मग अशा वेळेला एकाला जे आपण सांगितलेलं आहे त्याचा इफेक्ट काय होईल की दॅट इज द प्रॉमिसॉर हॅज ऑफर टू परफॉर्म टू ऑल द जॉईंट प्रॉमिसीज इन दॅट ट्रान्झॅक्शन. म्हणजे गरज नाही आहे की सगळ्यांनाच त्यांनी सांगितलं पाहिजे, एकाला त्याने कन्वे केलं दॅट इज सफिशियंट. इट वुड बी कन्सिडर ॲज अ इट इज अ नोटीस टू ऑल द जॉईंट प्रॉमिसीज इन्वॉल्व इन द ट्रान्झॅक्शन, सो दॅट यू नीड टू अंडरस्टँड. वेअर अ प्रॉमिसॉर हॅज मेड अन ऑफर ऑफ परफॉर्मन्स टू द प्रॉमिसी अँड द ऑफर हॅज नॉट बीन ॲक्सेप्टेड द प्रॉमिसॉर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर नॉन परफॉर्मन्स नॉर डज ही देअर बाय लूज हिज राईट्स अंडर द कॉन्ट्रॅक्ट. आता आपण काय बघतो आहे, परफॉर्मन्स बघतो आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रॉमिसॉर जो आहे त्यानं त्याचा पार्ट त्या ठिकाणी परफॉर्म केलेला आहे, म्हणजे त्यानं ऑफर दिली की मी बाबा रेडी आहे परफॉर्म करायला, पण जर प्रॉमिसीनेच त्याला रिस्पॉन्स नाही दिला तर त्याच्यासाठी प्रॉमिसॉरला जबाबदार धरता येणार नाही. इज इट सो? म्हणजे प्रॉमिसॉर सांगतो आहे की आता हे डिलिव्हरी मी देतो आहे आणि हा माल आता इथून निघेल, पण त्याला जर समोरचा व्यक्ती जर रिस्पॉन्स करत नसेल त्याच्यासाठी प्रॉमिसॉर कॅनॉट बी हेल्ड लायबल इन दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. अँड सो त्याच्या नॉन परफॉर्मन्समुळं किंवा त्याचा रिस्पॉन्स त्याचा मिळत नसल्यामुळं तुम्ही प्रॉमिसॉरचा जो राईट आहे तो पण त्याच्यामधून नलिफाय करू शकत नाही. सो ही इज हॅविंग ऑल द राईट्स अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर प्रॉमिसी व्हॉट ही अंडरस्टूड और व्हॉट ही अटेन इन द ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट और इन द फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. इज इट सो? नाव नेक्स्ट पॉईंट आहे टाईम प्लेस अँड मॅनर ऑफ परफॉर्मन्स. टाईम प्लेस अँड मॅनर ऑफ परफॉर्मन्स. आता कुठल्या टायमिंगला परफॉर्मन्स द्यायचा, कुठल्या जागेवरती तो परफॉर्मन्स द्यायचा, त्याचा मॅनर मोड काय असला पाहिजे हे डिटरमाईन करण्याची अथॉरिटी पण त्या पार्टीजलाच असते ज्या पार्टीज ते कॉन्ट्रॅक्ट करतायत. इज इट सो? अँड सो वी अंडरस्टँड दॅट वेन वी आर फॉर्मिंग द ॲग्रीमेंट वी आर मेन्शनिंग दॅट ऑट ऑन द प्रॉपर प्लेस वी आर एक्झिक्युटिंग दिस ट्रान्झॅक्शन ॲट प्रॉपर टाईम वी आर एक्झिक्युटिंग दिस ट्रान्झॅक्शन. And so, the condition in regards with the place, time and manner can be determined by both the parties. ते दोन जे पक्षकार आहेत करारामधले ते काय करू शकतात, ते डिसाईड करू शकतात की कोणत्या जागेवरती कोणत्या टायमिंगला आणि कोणत्या मॅनरमध्ये आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे. आता इन द ॲबसेन्स ऑफ सच स्टिप्युलेशन इन द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द पार्टीज द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट प्रिस्क्राइब्स जनरल रूल्स रिगार्डिंग टाईम प्लेस अँड मॅनर ऑफ परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आता जर पार्टीजने अशी कुठली कंडिशन त्याच्यामध्ये इन्क्लूडच केली नाही ॲट वॉट टाईम ॲट वॉट प्लेस ऑर इन वॉट मॅनर, मग अशा वेळेला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट काय करतं एक जनरल रूल देतं, त्या जनरल रूलप्रमाणे त्या ठिकाणी त्या पार्टीने परफॉर्मन्स दिला पाहिजे, त्या प्लेससाठी दिला पाहिजे, त्या टायमिंगला दिला पाहिजे किंवा त्या मॅनरमध्ये त्या ठिकाणी दिला पाहिजे. आता ते रूल्स कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये सेक्शन 46. नाउ वेअर अंडर अ कॉन्ट्रॅक्ट द प्रॉमिसॉर इज टू परफॉर्म हिज प्रॉमिस विदाउट ॲप्लिकेशन बाय द प्रॉमिसी
एंड नो टाइम फॉर द परफॉर्मेंस ऑफ द कॉन्ट्रैक्ट इज स्पेसिफाइड इन द कॉन्ट्रैक्ट द प्रॉमिस मस्ट बी परफॉर्म विद इन अ रीजनेबल टाइम. बराबर. आता हे काय रूल सांगतो, वेअर अंडर अ कॉन्ट्रैक्ट, कॉन्ट्रैक्टमध्ये द प्रॉमिसर इज टू परफॉर्म हिज प्रॉमिस विदाउट ॲप्लिकेशन बाय द प्रॉमिसी. आता विदाउट ॲप्लिकेशन बाय द प्रॉमिसी म्हणजे काय, प्रॉमिसीच्या कोणत्याही सांगण्याशिवाय प्रॉमिसरला त्याची जी जबाबदारी आहे त्या करारामधली ती ज्यावेळी पार पाडायची असते, म्हणजे थोडक्यात त्याने काहीही मेन्शन केलेलं नाही आहे कोणत्या जागेवरती माल आला पाहिजे, कोणत्या टायमिंगला तो आला पाहिजे किंवा कोणत्या मॅनरमध्ये आला पाहिजे हे त्याने काहीही मेन्शन केलेलं नाही. सेक्शन 46 काय सांगतो, ज्यावेळी कुठलाही टाईम त्याने प्रिस्क्राईब केला नसेल कॉन्ट्रॅक्टमध्येच तर प्रॉमिस मस्ट बी परफॉर्म विद इन अ रिझनेबल टाईम. आता रिझनेबल टाईम काय असू शकतो हे आपण क्वेश्चन ऑफ फॅक्ट म्हणून त्याला कन्सिडर करायचं, क्वेश्चन ऑफ फॅक्ट, अँड दॅट विल बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ द सर्कमटन्सेस प्रिव्हेलिंग इन द ट्रान्झॅक्शन. इज इट सो? म्हणजे मी जसं आत्ता म्हटलं की तुम्ही 1 वाजता 2 वाजता त्याने काय सांगितलेलं नाही आहे आणि तुम्ही पाठवली डिलिव्हरी, दॅट शुड नॉट बी कन्सिडर ॲज अ रिझनेबल टाईम. जर त्याने कुठलं तुम्हाला इंडिकेशन तसं दिलेलंच नाही आहे, त्यानं काय सांगितलेलंच नाही आहे, तर ही तुमची जबाबदारी आहे की ॲटलीस्ट बाबा बिझनेस आर्ट्समध्ये त्याला तो माल जो आहे तो आपल्याला द्यायला पाहिजे. नेक्स्ट आहे सेक्शन 47, वेअर द कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफाईज दॅट द प्रॉमिस इज टू बी परफॉर्म ऑन अ सर्टन डे अँड द प्रॉमिसॉर हॅज अंडरटेकन टू परफॉर्म इट विदाउट ॲप्लिकेशन बाय द प्रॉमिसी. द प्रॉमिसॉर मे परफॉर्म इट ॲट एनी टाईम ड्युरिंग द युजल आर्स ऑफ बिझनेस ऑन सच डे अँड ॲट द प्लेस ॲट विच द प्रॉमिस ऑट टू हॅव बीन परफॉर्म. आता दुसरी कंडिशन काय सांगते सेक्शन 47 की ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॉमिस जे आहे की एका पर्टिक्युलर डेला परफॉर्म करायचं आहे. पर्टिक्युलर डेला म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल दिवाळीच्या दिवशीच, ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्याच दिवशी, किंवा ज्या दिवशी पर्टिक्युलर डेट आहे आणि त्या डेटला मला तो माल पाहिजे माझ्या गोडाऊनमध्ये, त्याच दिवशी काय झालं पाहिजे, ते प्रॉमिस परफॉर्म झालं पाहिजे. आता हे करत असताना जर प्रॉमिसीने त्याला सांगितलं की बाबा मला सांगायची गरज नाही, तुझा माल त्या दिवशी मला आला पाहिजे, तू मला विचारू पण नको, डायरेक्ट तू काय कर ते गोडाऊनमध्ये ती गाडी माझी त्या दिवशी आली पाहिजे, अशी जर तुमच्या करारामधली कंडिशन असेल तर प्रॉमिसरने काय केलं पाहिजे, त्याच दिवशी तो माल जो आहे तो परफॉर्मन्स जो आहे तो दिला पाहिजे. पण हे देत असताना त्यानं परत काय करायचं, आता डे संदर्भात तुम्ही डिसाईड केलं की या दिवशी पाहिजे, पण त्या दिवशी किती वाजता पाहिजे हे तुम्ही डिसाईड केलेलं नाही आणि त्याच्यामुळं आपण काय म्हणतो याच्यामध्ये पण रिझनेबल आर्ट्समध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, बिझनेस आर्ट्समध्ये तुम्ही ती डिलिव्हरी जी आहे किंवा परफॉर्मन्स जो आहे तो त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि तो कुठं दिला पाहिजे, कुठं दिला पाहिजे, मग याच्यामध्ये रूल असा सांगतो की नॅचरल कोर्स ऑफ बिझनेसमध्ये तो कुठं द्यायला पाहिजे, कुठल्या जागेला तो द्यायला पाहिजे त्याच ठिकाणी तो परफॉर्मन्स त्या प्रॉमिसरने दिला पाहिजे. म्हणजे आता आपलं मार्केटमध्ये शॉप आहे, मार्केटमध्ये शॉप आहे तर तुमची जी डिलिव्हरी आहे ती मार्केटमध्ये झाली पाहिजे, तुम्ही त्या प्रॉमिसेसच्या घरी जाऊन चालेल का, आलं लक्षात, म्हणजे वेअर इट ऑट टू बी परफॉर्म, म्हणजे याला कुठं परफॉर्म केलं गेलं तर अधिक सुसंगत होऊ शकतं त्या ठिकाणी तो परफॉर्मन्स जो आहे तो त्या प्रॉमिसरने दिला पाहिजे. इज इट सो? कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या नुसार हे रूल जे आहेत ते त्या ठिकाणी फॉलो केले पाहिजे. नाऊ सेक्शन 48, व्हेन अ प्रॉमिस इज टू बी परफॉर्म ऑन अ सर्टन डे
एंड द प्रोमिसॉर हैज नॉट अंडरटेकन टू परफॉर्म इट विदाउट एप्लीकेशन बाय द प्रोमिसी इट इज़ द ड्यूटी ऑफ द प्रोमिसी टू अप्लाई फॉर परफॉर्मेंस एट अ प्रॉपर प्लेस एंड विद इन द यूजुअल आवर्स ऑफ बिजनेस बरोबर आता अगोदरच्या सेक्शनमध्ये आपण काय बघितलं की प्रॉमिसीने अप्लाय करायचं नाही प्रॉमिसॉरने विदाउट ॲप्लिकेशन ऑफ प्रॉमिसी तो परफॉर्मन्स द्यायचा आता काय म्हटलं आहे की प्रॉमिसीच्या ॲप्लिकेशनशिवाय प्रॉमिसॉरने कुठलाही परफॉर्मन्स द्यायचा नाही म्हणजे जोपर्यंत प्रॉमिसी त्याला सांगत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी प्रॉमिसॉर लायबल नसतो फॉर द परफॉर्मन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉमिस नेक्स्ट आहे सेक्शन 49 When a promise is to be performed without application by the promisee and no place is fixed for performance, it is the duty of the promisor to apply to the promisee to appoint a reasonable place for the performance of the promise and to perform it at such particular place. Is it so? आता पहिली कंडिशन काय आहे की ज्याच्यामध्ये आपण बोलतो की प्रॉमिस जो आहे तो परफॉर्म करायचा आहे पण विदाउट ॲप्लिकेशन बाय द प्रॉमिसी परफॉर्म करायचा आहे नाव कुठलीही जागा मेन्शन नाही आहे की वेन अ प्रॉमिस इज टू बी परफॉर्म विदाउट ॲप्लिकेशन बाय द प्रॉमिसी प्रॉमिस कसं परफॉर्म करायचं आहे प्रॉमिसीच्या ॲप्लिकेशनशिवाय अँड नो प्लेस इज फिक्स फॉर परफॉर्मन्स आणि त्या दोघांमध्ये कुठलीही प्लेस फिक्स नाही आहे की कुठल्या जागेला तो परफॉर्मन्स दिला पाहिजे इट इज द ड्युटी ऑफ द प्रॉमिसॉर टू अप्लाय टू द प्रॉमिसी टू अपॉइंट अ रिझनेबल प्लेस फॉर द परफॉर्मन्स ऑफ द प्रॉमिस अँड टू परफॉर्म इट ॲट सच पर्टिक्युलर प्लेस इज इट सो आता मग अशा सिच्युएशनमध्ये ती प्रॉमिसॉरची ड्युटी असते की त्याने प्रॉमिसीला विचारलं पाहिजे किंवा हा जो काही परफॉर्मन्स मला द्यायचा आहे तो कुठल्या प्लेसला मी करू सेक्शन 50 द परफॉर्मन्स ऑफ एनी प्रॉमिस मे बी इन एनी मॅनर ऑर ॲट एनी टाईम विच द प्रॉमिसी प्रिस्क्राइब्स ऑर सँक्शन्स आता लास्ट जो परफॉर्मन्सचा जो पार्ट आहे त्याच्यामधला सेक्शन 50 सांगतो की परफॉर्मन्स जो आहे परफॉर्मन्स ऑफ एनी प्रॉमिस मे बी इन एनी मॅनर तो कुठल्याही पद्धतीने केला जाऊ शकतो ॲट एनी टाईम तो कुठल्याही टायमिंगलाही केला जाऊ शकतो विच द प्रॉमिसी प्रिस्क्राइब्स ऑर सँक्शन जो प्रॉमिसी त्या ठिकाणी प्रिस्क्राइब करतो किंवा सँक्शन करतो प्रॉमिसीने जर सांगितलं सकाळी 10 प्रॉमिसीने जर सांगितलं माझ्या ऑफिसला तर त्या ठिकाणी त्या पद्धतीनं तो परफॉर्मन्स हा दिला जाऊ शकतो ठीक आहे इथपर्यंत समजलं आता याच्यानंतर याच्यामध्ये एक रेसिप्रोकल प्रॉमिसेस म्हणून कन्सेप्ट आहे रेसिप्रोकल प्रॉमिसेस की जी शॉर्टनोटला पण विचारली जाऊ शकते रेसिप्रोकल प्रॉमिसेस सो प्रॉमिसेस विच फॉर्म द कन्सिडरेशन ऑर पार्ट ऑफ द कन्सिडरेशन फॉर ईच अदर इज कॉल्ड द रेसिप्रोकल प्रॉमिसेस ॲज पर सेक्शन 2 क्लॉज एफ ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सेक्शन 2 क्लॉज एफ तो डिफाईन करतो व्हॉट इज रेसिप्रोकल प्रॉमिसेस तो काय सांगतो प्रॉमिसेस विच फॉर्म द कन्सिडरेशन ऑर पार्ट ऑफ द कन्सिडरेशन फॉर ईच अदर आर कॉल्ड रेसिप्रोकल प्रॉमिसेस म्हणजे जसं अ प्रॉमिस बाय ए टू सेल and deliver the goods to B in consideration of a promise by B to pay for the goods is an example of reciprocal promise. ज्यावेळी आपण एकमेकांना प्रॉमिस करतो त्यावेळी काय होतं तिथं कन्सिडरेशन फॉर्म होतं दोघांना त्याच्यामधून काहीतरी मोबदला मिळतो तसं आता एने सांगितलं की मी तुला पर्टिक्युलर अमाऊंटला हे जे गुड्स आहेत ते सेल करतो आणि डिलिव्हर करतो बीने ॲक्सेप्ट केलं आणि बीने काय केलं की तेवढी अमाऊंटला गुड्स परचेस करण्याचं त्याला प्रॉमिस केलं आता दोघांना पण तिथं काहीतरी मिळतं आहे इन रिटर्न त्यावेळी आपण म्हणतो की दे आर इन द रेसिप्रोकल प्रॉमिस त्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल प्रॉमिसेस
इज इट सो? आउट ऑफ दैट ट्रांजैक्शन बोथ द पार्टीज दे आर गेटिंग समथिंग, दैट इज नोन एज अ रेसिप्रोकल प्रॉमिस. नाउ पांच रूल आहेत रेसिप्रोकल प्रॉमिसेसचे. किती रूल आहेत? पांच. ज्यावेळी तुम्ही शॉर्ट नोट लिहिता त्यावेळी हे पांच रूल मेन्शन करायचे, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला रूल सांगतो, इफ अ कॉन्ट्रॅक्ट कन्सिस्ट ऑफ रेसिप्रोकल प्रॉमिसेस टू बी सायमल्टेनियसली परफॉर्म, द प्रॉमिसॉर नीड नॉट परफॉर्म हिज प्रॉमिस अनलेस अँड अंटील द प्रॉमिसी इज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म हिज रेसिप्रोकल प्रॉमिस. लिहून घेऊ नका, ऐका फक्त. आता याच्यामध्ये आपण रेसिप्रोकल प्रॉमिसेस ज्यावेळी डिफाईन करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की पहिलं तर प्रॉमिसॉर प्रॉमिसी किंवा दोन्ही प्रॉमिस जे असतात ते सायमल्टेनियसली परफॉर्म करण्याची ज्यावेळी गरज असते त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की दोन्ही पक्षकाराने ते प्रॉमिस त्यांचे त्यांचे प्रॉमिस हे सायमल्टेनियसली परफॉर्म केले पाहिजे. म्हणजे कसं, भाजीवाला आहे, आपण गेलो त्याला ही भाजी विचारली, तो बोलला ही 10 रुपयाला आहे. तुम्ही काय करता, त्याच्या हातात 10 रुपये ठेवता आणि ती भाजी घेता, रेसिप्रोकल प्रॉमिस, बरोबर. कारण त्याच्यामध्ये दोन्ही पक्षकारांनी मान्य केलं की आपला परफॉर्मन्स एकाच वेळेला झाला पाहिजे. इस हात से दो, इस हात से लो, पहिला रूल ऑफ रेसिप्रोकल प्रॉमिस, इज इट सो? सेकंड सांगतो, वेअर द ऑर्डर इन विच रेसिप्रोकल प्रॉमिसेस आर टू बी परफॉर्म इज एक्सप्रेसली फिक्स बाय द कॉन्ट्रॅक्ट, दे शाल बी परफॉर्म इन दॅट ऑर्डर. आता जर ऑर्डर फिक्स असेल, म्हणजे प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन, जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने काय केलं आहे, त्या घरमालकाबरोबर ॲग्रीमेंट केलं आहे. काय ॲग्रीमेंट केलं? की ज्यावेळी त्याला काय म्हणतात, पाया ज्यावेळी तयार होईल त्यावेळी 10% अमाऊंट, प्लिंथ लेवल, प्लिंथ लेवल ज्यावेळी होईल त्यावेळी तुला किती 10% अमाऊंट द्यायचे, आपले जे मेन ॲग्रीमेंट ठरलेलं आहे त्याच्या 10% तुला द्यावी लागणार. त्याच्यानंतर ज्यावेळी पिलर येतील त्यावेळी तुला अजून 10% द्यावे लागणार, ज्यावेळी स्लॅब येईल त्यावेळी तुला 25% द्यावे लागणार, ज्यावेळी वरचा फ्लोअर बांधेल त्यावेळी तुला अजून 60% द्यावी लागणार, इज इट सो? म्हणजे तुम्ही काय केलं आहे, तुमच्या ॲग्रीमेंटमध्येच ऑर्डर फिक्स केली. जसं आपण फ्लॅट परचेस करतो आणि फ्लॅट परचेस करताना तुम्ही जर ॲग्रीमेंट नीट वाचलं तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतं अंडर कन्स्ट्रक्शनच्या प्रॉपर्टी असतात की बाबा ज्यावेळी आम्ही एवढं बांधकाम करू त्यावेळी तुम्हाला 25% द्यायचे, ज्यावेळी इथपर्यंत बांधकाम येईल त्यावेळी तुम्हाला 25% द्यायचे, आणि ज्यावेळी कम्प्लीट तुमचा बिल्डिंग तयार होईल त्यावेळी तुम्हाला बाकीचे उरलेले जे आहेत ते तुम्हाला द्यायचे. मग हे काय झालं, तुम्ही ऑर्डर फिक्स केली फॉर द परफॉर्मन्स, सो यू हॅव टू परफॉर्म युअर प्रॉमिस अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर ऑर्डर. पहिल्या रूलमध्ये काय सांगितलं, सायमल्टेनियस परफॉर्मन्स, ना कम ना ज्यादा, होल कन्सिडरेशन विल ट्रान्सफर टू दॅट पार्टी अँड द सेम कन्सिडरेशन इन टोटॅलिटी विल ट्रान्सफर दॅट पार्टी इन द हँड्स ऑफ अदर पार्टी, दॅट इज द सायमल्टेनियस परफॉर्मन्स ऑफ द प्रॉमिस. सेकंड रूल काय सांगतो, ज्यावेळी ऑर्डर सेट केलेली असते बिटवीन द पार्टीज इट इज नेसेसरी दॅट दे सपोज टू परफॉर्म देअर रिस्पेक्टिव्ह प्रॉमिस अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर ऑर्डर. मग तुम्ही जर म्हटला 10% आत्ता द्यायचे, 10% काम पूर्ण झालं आहे तर तुम्हाला तेवढी अमाऊंट त्याला द्यावी लागणार, त्याच्यानंतर 10% काम कम्प्लीट झालं आहे तेवढी अमाऊंट तुम्हाला त्याला द्यावी लागणार, 25% झालं, 50% झालं, 70% झालं, 100% झालं, तुम्हाला त्या पद्धतीनं ती अमाऊंट जी आहे ती त्याला द्यावी लागणार, बिकॉज यू फिक्स द ऑर्डर ऑफ परफॉर्मन्स इन युअर ट्रान्झॅक्शन. आता त्याच्यामधलाच जो सेकंड पार्ट आहे, वेअर द ऑर्डर इज नॉट एक्सप्रेसली फिक्स बाय द कॉन्ट्रॅक्ट दे शाल बी परफॉर्म इन अन ऑर्डर विच द नेचर ऑफ द ट्रान्झॅक्शन रिक्वायर्स. आता ज्यावेळी तुम्ही ऑर्डर फिक्स केलेली नाही आहे
त्या ट्रान्झॅक्शनमध्ये, त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल, त्या ट्रान्झॅक्शनचं नेचर काय आहे त्याच्यावरती मग तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा जो प्रॉमिस आहे तो त्या ठिकाणी परफॉर्म करावा लागेल. ठीक आहे. नाऊ जसं आता मी एक्झाम्पल दिलं, ए आणि ब, सॉरी ए अँड बी, कॉन्ट्रॅक्ट दॅट ए शाल बिल्ड अ हाऊस फॉर बी ॲट अ फिक्स प्राईस. ॲट एज प्रॉमिस टू बिल्ड द हाऊस मस्ट बी परफॉर्म बिफोर द बीज प्रॉमिस टू पे फॉर इट. आता याच्यात काय झालं, ए आणि बीने त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट केला आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, समजा ए जो आहे तो त्या बीला त्या घर बांधायचे पैसे देणार, पण कधी देणार, घर बांधल्यानंतर देणार. मग घर बांधल्यानंतर तो बी जो आहे तो त्याला पैसे मागू शकतो, त्याच्या अगोदर तो पैसे मागू शकत नाही, कारण त्यांनीच ती ऑर्डर सेट केलेली आहे. म्हणजे आत्ता जे मी एक्झाम्पल दिलं त्याच्या विरुद्ध तुम्ही ऑर्डर काय सेट केली, घर बांधल्यानंतर पैसे दे. मग घर बांधून झाल्याशिवाय तू पैसे मागू शकत नाही, बिकॉज यू फिक्स दॅट पर्टिक्युलर ऑर्डर इन विच यू हॅव टू परफॉर्म युअर प्रॉमिस. इज इट सो? नाउ नेक्स्ट, वेन अ कॉन्ट्रॅक्ट कंटेन्स रेसिप्रोकल प्रॉमिसेस अँड वन पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट प्रिव्हेंट्स द अदर फॉर परफॉर्मिंग हिज प्रॉमिस, द कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉयडेबल ॲट द ऑप्शन ऑफ द पार्टी सो प्रिव्हेंटेड अँड ही इज एन्टायटल टू कॉम्पेन्सेशन फ्रॉम द अदर पार्टी फॉर लॉस इफ एनी विच ही मे सस्टेन इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन परफॉर्मन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. सेक्शन 53, सेक्शन 53 बघा, जर बेअर ॲक्ट असेल तर सेक्शन 53 काय सांगतो, की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्याच्यामध्ये रेसिप्रोकल प्रॉमिस आहे, आणि रेसिप्रोकल प्रॉमिसमध्ये आपण अंडरस्टँड करतो की वन पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट प्रिव्हेंट्स द अदर फ्रॉम परफॉर्मिंग हिज प्रॉमिस, द कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉयडेबल ॲट द ऑप्शन ऑफ द पार्टी सो प्रिव्हेंटेड अँड ही इज एन्टायटल टू कॉम्पेन्सेशन फ्रॉम द अदर पार्टी फॉर लॉस इफ एनी विच ही मे सस्टेन इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द नॉन परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. बरोबर, मी रेडी आहे परफॉर्म करायला, माझा परफॉर्मन्स रेडी होता, पण तूच काय केलं, मला थांबवलं. आता तू थांबवलं तर माझं जे नुकसान झालं ते मला भरून दे, कारण तू म्हटला माझ्यासाठी घर बांध, पुढच्या 6 महिन्यामध्ये मला घर मिळालं तर बरं होईल बांधून. मी काय केलं, लेबरला ॲडव्हान्स दिला, मटेरियल आणलं, सिमेंटच्या गोण्या आणल्या, आणि काम आता मी सुरू करणार. आता तू काय म्हणतो आहे की परफॉर्म करायची गरज नाही, आता हे जे मी केलं आहे त्याचं नुकसान मला भरून दे. इज इट सो? कारण अगोदर जे तुम्ही म्हटला की आपण काय करायचं, परफॉर्मन्स द्यायचा रेसिप्रोकल मॅनरमध्ये, आपण परफॉर्मन्स द्यायचा, पण त्याच्यामध्ये एक पार्टी दुसऱ्या पार्टीला नंतर सांगते की तू परफॉर्मन्स द्यायची गरज नाही. सो वन पार्टी इज प्रिव्हेंटिंग द अदर पार्टी फ्रॉम द परफॉर्मन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. मग अशा वेळेला जो दुसरा पार्टी आहे त्यानं जर त्या ठिकाणी काही ॲक्ट केली असेल की ज्याच्यामुळे त्याला लॉस होतो आहे, तर अशा वेळेला तो काय करेल, त्याला कॉम्पेन्सेशन मागायची ऑथॉरिटी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट देतं, आणि म्हणून तो दुसऱ्या पार्टीकडून कॉम्पेन्सेशन क्लेम करेल फॉर द लॉस व्हॉट एवर ही सस्टेन बिकॉज ऑफ द नॉन परफॉर्मन्स इन दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. समजलं मी काय म्हणतो? ठीक आहे, दॅट इज सेक्शन 53 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. नेक्स्ट आहे, हां आता याच्यामध्ये अजून एक पार्ट होता की तो ट्रान्झॅक्शन काय असतो, वॉयडेबल असतो, वॉयडेबल ॲट द ऑप्शन ऑफ द पार्टी सो प्रिव्हेंटेड. म्हणजे ज्याला तुम्ही सांगताय की तू आत्ता परफॉर्म करायची गरज नाही, त्याच्या बाजूने तो ट्रान्झॅक्शन काय आहे, वॉयडेबल आहे, म्हणजे त्याला ऑप्शन आहे आयदर टू ॲक्सेप्ट युअर कॉन्ट्रॅक्ट ऑर टू रिजेक्ट युअर ट्रान्झॅक्शन. बरोबर, तुम्ही जे सांगताय त्याला ॲक्सेप्ट करेल किंवा तो रिजेक्ट पण करेल, कारण त्यानं काय केलेलं आहे, पर्टिक्युलर ॲक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये, तुमच्या म्हणण्यानुसार त्यानं त्या ठिकाणी पर्टिक्युलर ॲक्ट केलेली आहे,
आणि आता सडनली तुम्ही त्याला सांगताय की तुला परफॉर्मन्स करायची गरज नाही, अशा वेळेला तो ट्रान्झॅक्शन जो आहे तो त्याच्या बाजूने व्हॉइडेबल समजला जातो. नेक्स्ट आहे सेक्शन 54. नाउ व्हेन अ कॉन्ट्रॅक्ट कन्सिस्ट ऑफ रेसिप्रोकल प्रॉमिसेस सच दॅट वन ऑफ देम कॅनॉट बी परफॉर्म or that its performance cannot be claimed till the other has been performed and the promisor of the promise last mentioned fails to perform it, such promisor cannot claim the performance of the reciprocal promises and must compensate the other party to the contract for any loss which such other party to the contract may sustain by the non-performance of the contract. Is it so? Section 54 आहे. आता हा काय सांगतो की याच्यामध्ये रेसिप्रोकल प्रॉमिसेस असतात, म्हणजे दोन्ही पार्टीकडून प्रॉमिस आहे, पण त्याचं नेचर वेगळं आहे. त्याचं नेचर कसं आहे? दॅट वन ऑफ देम कॅनॉट बी परफॉर्म ऑर दॅट इट्स परफॉर्मन्स कॅनॉट बी क्लेम टिल द अदर हॅज बीन परफॉर्म. त्याचं नेचर असं आहे की बाबा एक जोपर्यंत परफॉर्म करणार नाही तोपर्यंत दुसरा त्या ठिकाणी परफॉर्मन्स क्लेम करू शकणार नाही. म्हणजे ट्रान्झॅक्शनचं नेचरच असं आहे की ज्याच्यामध्ये पहिल्याने परफॉर्म केल्याशिवाय दुसरा परफॉर्म करू शकत नाही. मग अशा वेळेला काय आहे? अँड दॅट द प्रॉमिसॉर ऑफ द प्रॉमिस लास्ट मेन्शन फेल टू परफॉर्म इट. मग आता जो शेवटचा परफॉर्मर आहे प्रॉमिसॉर तो त्या ठिकाणी फेल झाला, परफॉर्म करू शकला नाही. सच प्रॉमिसॉर कॅनॉट क्लेम द परफॉर्मन्स ऑफ द रेसिप्रोकल प्रॉमिस. आता तो फेल झाला तर तो दुसऱ्याकडून काय क्लेम करणार? नाही करू शकत. कारण जो स्वतःच फेल झाला त्यानं दुसऱ्याकडून काय क्लेम करू शकतो की माझा प्रॉमिस मी परफॉर्म केला नाही पण तू काय कर, तुझा प्रॉमिस परफॉर्म कर. तो म्हणेल अरे मी का परफॉर्म करू, तूच केलं नाही तर माझं काय जबाबदारी आहे. तर त्या अनुषंगाने हे जे रूल आहे ते आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. आता त्याच्या नॉन परफॉर्मन्समुळं बट नॅचरली जर पहिल्याचा काही लॉस झाला असेल तर परत एकदा आपण काय म्हणायचं की त्याला तो कॉम्पेन्सेट करून मिळाला पाहिजे. इज इट सो? जसं मी अगोदर पण एक्झाम्पल दिलं, ए कॉन्ट्रॅक्ट्स विथ बी टू एक्झिक्यूट सर्टन बिल्डिंग वर्क फॉर अ फिक्स प्राईस. ए आणि बीमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं तर ए काय सांगतो की बाबा मी काय करेल, एक बिल्डिंग बांधून देतो बीला फॉर अ पर्टिक्युलर प्राईस, बी सप्लाईंग द स्कॅफोल्डिंग अँड टिम्बर नेसेसरी फॉर द वर्क. हे जे परांची वगैरे बांधतात ते बरोबर, ते सगळं मटेरियल बी त्याला प्रोव्हाइड करणार, त्यावेळी ए बांधणार बरोबर. ए कधी बांधणार? ज्यावेळी हे सगळं तो प्रोव्हाइड करेल बी त्याला, त्यावेळी ए काय करणार? घर बांधणार. मग आता बी रिफ्युजेस टू फर्निश एनी स्कॅप होल्डिंग ऑर टिम्बर अँड द वर्क कॅनॉट बी एक्झिक्युटेड. आता बीनेच जर ते रिफ्यूज केलं की मी हे तुला काय देत नाही, मग आता ए कसं बांधू शकणार? सो ए नीड नॉट एक्झिक्यूट द वर्क अँड बी इज बाउंड टू कॉम्पेन्सेट ए फॉर एनी लॉस कॉज टू हिम बाय द नॉन परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आता एने जर या सगळ्या गोंधळामध्ये जर काय करून ठेवलं असेल अगोदरच बरोबर, त्याने सगळे मटेरियल माल वगैरे सगळे आणले आणि आता बांधायचं राहून गेलं, कसं काय राहून गेलं का, तर तो आता ते देत नाही म्हणून. मग आता हे कॉम्पेन्सेट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या बीची आहे. त्यानं काय केलं पाहिजे की त्याला कॉम्पेन्सेट करून दिलं पाहिजे. तर हा आहे सेक्शन 54 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. लास्ट आहे पाचवा रूल, रेसिप्रोकल प्रॉमिसेसमधला पाचवा रूल, सेक्शन 57. वेअर पर्सन्स रेसिप्रोकली प्रॉमिस फर्स्टली टू डू अ सर्टन थिंग्स विच आर लीगल अँड सेकंडली अंडर स्पेसिफाईड सर्कमटन्सेस टू डू सर्टन थिंग्स विच आर इलिगल. द फर्स्ट सेट ऑफ प्रॉमिस इज अ कॉन्ट्रॅक्ट बट द सेकंड इज व्हॉइड ॲग्रीमेंट. दोन पार्ट आहेत, रेसिप्रोकल प्रॉमिस आहे पण परफॉर्म करताना तुम्ही जर बघितलं तर त्याचं नेचर असं आहे की एक पार्ट लीगल आहे आणि एक पार्ट इलिगल आहे. मग अशा वेळेला कॉन्ट्रॅक्ट एनफोर्सेबल एका पार्टसाठी होऊ शकतं जो लीगल आहे पण दुसऱ्या पार्टसाठी होऊ शकत नाही जो इलिगल आहे. त्याला आपण सेक्शन 57 अंडरस्टँड करतो. ठीक आहे. नाव ए ॲग्रीज टू लेट हिज वेसल टू बी फॉर द पर्पज ऑफ कॅरेज ऑफ गुड्स फॉर रुपीज 50,000. ए काय करतो की बाबा त्याला बीला ॲग्री करतो
की माझी जी जहाज आहे, जी शिप आहे, ती तुला मी भाड्यानं देतो. कशासाठी भाड्यानं देतो? फॉर द पर्पज ऑफ कॅरेज ऑफ गुड्स. गुड्स तुला कॅरी करून घेऊन जायला. त्याची अमाऊंट किती? 50,000. बट दॅट इफ बी युजेस द वेसल फॉर कॅरिंग स्मगल गुड्स. पण आता बी काय करतो? त्याच्यामध्ये स्मगलिंगचे गुड्स जे आहे तो घेऊन जातो. अँड बी शाल पे ₹5,00,000 फॉर इट. पण आता काय, बी त्याला 5,00,000 रुपये द्यायला तयार आहे किंवा 5,00,000 रुपये देतो त्याच्यासाठी. हे आर द फर्स्ट सेट ऑफ रेसिप्रोकल प्रॉमिसेस, नेमली टू लीज द वेसल अँड टू पे ₹50,000 फॉर इट इज अ कॉन्ट्रॅक्ट. आता पहिला पार्ट जो आहे की त्यांच्यामध्ये भाड्याचा करार झाला की माझं जे जहाज आहे ते 50,000 तू भाड्यानं घे, हा व्हॅलिड पार्ट आहे. पण तो दुसरा पार्ट जो झालेला आहे की ज्याच्यामध्ये स्मगलिंगचे गुड्स त्याने त्याच्यामध्ये टाकले आणि त्याच्या बदल्यात 5,00,000 दिले, ते इल्लिगल आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण रेसिप्रोकल प्रॉमिस बघतो ते अनलॉफुल ऑब्जेक्टसाठी परफॉर्म केले जाऊ शकत नाहीत. करार कायदा काय सांगतो? तुमचा ऑब्जेक्ट हा लीगल असला पाहिजे. अनलॉफुल ऑब्जेक्टला तुम्ही त्या ठिकाणी रेसिप्रोकल प्रॉमिस करू शकत नाही. आणि म्हणून तो सेकंड पार्ट आहे तो व्हॉइड आहे, इल्लिगल आहे. दॅट इज सेक्शन 57 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. तर हे 5 सेक्शन आहेत जे रेसिप्रोकल प्रॉमिसमध्ये आपण अंडरस्टँड करतो. फॉर टुडे विल स्टॉप हियर विथ दिस अँड विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर.